नमस्कार मंडळी, मी डॉक्टर परेश पालक। सुप्रभात। आता वाजता आहेत सकाळचे 4 आणि मी आहे ठाणे स्टेशनवर। मध्यरात्री 12 वाजता आम्ही निघालो नाशिकहून आणि इथे 3:30 वाजता पोहोचलो आहोत। आता जात आहोत गोव्याला। लेट्स गो। मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस ही ठाण्याहून 5:45 निघते आणि दुपारी 2 वाजेच्या सुमारास मडगावला पोहोचते। रेल्वेच्या या एसी डब्याला मोठमोठ्या आकाराच्या काचेच्या खिडक्या असतात, ज्यामुळे पश्चिम घाटाचे, कोकणाचे आणि पर्यायाने निसर्गाचे अप्रतिम आणि राजशाही दर्शन घडते। या डब्यातून दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी शब्दच कमी पडते। इथून दिसणारा सूर्योदय, पहाटेचं धुकं, त्यातून डोकावणाऱ्या नद्या, डोंगर, झाडी आणि क्वचित प्रसंगी धबधबे, कोकणातले साधे आणि सुंदर रेल्वे स्टेशन आणि सर्वात शेवटी अधूनमधून दिसायला लागणारे समुद्र। वा, काय वर्णावे, काय सांगावे। या डब्यामधली आसन व्यवस्था अतिशय प्रशस्त आणि आरामदायक असते। तसेच प्रवेश करण्यासाठी स्लाइडिंग डोर्स, 180° रोटेट होणाऱ्या म्हणजेच हव्या तशा फिरवता येणाऱ्या सीट्स, मोठमोठ्या खिडक्या, अगदी छताला देखील लावलेली तावदानी, सामान ठेवण्यासाठी वेगळी जागा, स्वच्छ प्रसादन गृह आणि एक सेपरेट ऑब्झर्वेशन कंपार्टमेंट, जिथून तुम्हाला जवळपास 270° विनाअडथळा व्ह्यू मिळतो। कोकण सुख म्हणजे नक्की काय असतं ते या प्रवासात तुम्हाला पाहायला मिळेल। निसर्गरम्य घाटातून जाणारी ही ट्रेन तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडते। हेच कारण असावे की हा विस्टाडोमचा प्रवास भारतातला सर्वोत्तम रेल्वे प्रवासांपैकी एक आहे। मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस किंवा तेजस एक्सप्रेस या दोन्ही ट्रेन्सना या विस्टाडोमचा एकच कोच जोडलेला असतो, त्यामुळे आपल्याला सगळ्यात शेवटी हा डबा पाहायला मिळतो, जेणेकरून आपल्याला अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू मिळू शकेल। माझ्या मते एकदा तरी विस्टाडोमने प्रवास करण्याचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे। मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत मडगाव स्टेशनला आणि उद्या इथे आहे गोवा रिव्हर मॅरेथॉन, ज्याच्यामध्ये आम्ही सर्व डॉक्टर मित्रांनी पार्टिसिपेट केलेलं आहे। तर उद्या एक वेगळीच रंगत आपल्याला पाहायला मिळेल। चला, तुम्हाला अपडेट्स देतच राहीन। लेट्स गो। गोव्याला आलो आणि बीचवर नाही गेलो असे होऊ तरी शकते का?
सायंकाळी आम्ही सर्वांनी कोलवा बीचवर धमाल केली. समुद्र किनारा आणि परमानंद.